सगळ्यांचे घोडे मी एकटाच खातो. असा माणूस राहिला नाही का त्यानं मला शिवाय दिला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. बस एवढाच गुण आहे, त्याची फळं भोग येतो. थोडं वेगळं किंमत नाही पण काळाची गरज आहे. थोडं वाईट वाटतंय लोकांना, मला डायरेक्ट बोलतो. ए पण आज पर्याय तिकडं नाही लक्ष. आज पर्याय नाही, थोडं पुढं सरकायचं आपल्याला. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय. हे झालं ठेवा, ज्याला देव व्हायचं आहे त्यानं संपत्ती आणि दया एकत्र केली पाहिजे. मग ह्या बिचाऱ्यानं एकट्यानं एवढी मोठी कथा ठेवली, एवढा मोठा सप्ता केला, एक मराठी परिवाराला भगवंत अजून याच्या दुप्पट का देणार नाही, का देणार नाही? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. दानाने लक्ष्मी दुप्पट होते. दान दान करायला शिका, अन्नदान करा, काय करा, दान करा. आणि दान ज्याला गरज आहे त्याला करा, सत्कार करा, पण गरीबाचा करा. श्रीमंतांना लोखंडी घेऊन बारगाड्या बघू नका, उपयोग नाही त्याला. जे खाऊन माजाडलं त्याला खाल्ल्यात काय मजा आहे? ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्या. आणि कधी धनाच्या गायीला पाडलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, सप्त्याला दिलेली देणगी कधी वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. वारकऱ्याला वारकऱ्याला पाडलेला चहा, तुळशीला घातलेलं पाणी, गायीची केलेली सेवा, काळ्या आईची केलेली सेवा, कीर्तनकाराचं घेतलेलं दर्शन, सप्त्याला दिलेला रुपया कधी फेल जाणार नाही. आज 5 वर्षापासून एवढा कार्यक्रम आहे, याची नोंद इथं नाही झाली, वरती झाल्याशिवाय. आणि येतलेली नोंद नाही केली तरी चालल, आणि यांच्या नोंदीला काही किंमतही नाही. देवाच्या दरबारात ह्या महात्म्याची ज्याने कथा ठेवली मराठीने, नोंद झाली त्यांची. आणि हे जे पुण्य तुम्ही साठवलंय, हे तुमच्या संकट येईल तेव्हा ह्या पुण्यातून तुम्ही तराल. दुसरी ओळी सरकायची आहे, थोडं पुढं जायचंय. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. संपत्ती आणि दया एकत्र येत नाही, आणि आली तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. फायनल झालं. तिसरी ओळी आपल्याला पाहिजे. देव देवळात नाही, देव कुठेच नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.